नमस्कार मित्रांनो, येत्या 29 सप्टेंबर रोजी रुत्समय हिंद केसरीचं मैदान होणार आहे. तर बरेच जण चर्चेत होते की 3 फेरेचं मैदान असणार आहे. तर मित्रांनो, हे 3 फेरेचं मैदान नाही, हे मैदान मित्रांनो पुणे भागातील प्रसिद्ध मैदान सेकंड घाट मैदानाचं हे रुत्सम हिंद केसरी मैदान पर्वत 3 असणार आहे. तर मित्रांनो, रुत्समय हिंद केसरी मैदान 3 फेरेचं कधी होणार हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, 2023 मध्ये रुत्समय हिंद केसरीचं मैदान झालं होतं. त्यावेळी बकासूर आणि मैब्याने ही थार गाडी जिंकली होती. तब्बल 2 थार गाड्या चंद्रहार दादा पाटलांनी दिल्या होत्या, एक बकासूरला आणि एक मैब्याला. असं हे मित्रांनो मोठं मैदान झालं होतं 2023 मध्ये. त्यानंतर अजूनपर्यंत आपल्याला 3 फेरेचं मैदान रुत्समय हिंद केसरीचं बघायला मिळालं नाही. तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो मित्रांनो, 2 फेब्रुवारीमध्ये हे मैदान होणार होतं, त्याची तयारी देखील सुरू झाली होती सांगलीमध्ये. पण मित्रांनो, अचानक लोकसभेच्या निवडणूक लागल्यामुळे ते मैदान कॅन्सल रद्द करण्यात आलं होतं. तर मित्रांनो, आता देखील पर्वत 3 म्हणून रुत्समय हिंद केसरी मैदान 29 तारखेला होत आहे. पण मित्रांनो, हे सेकंडचं मैदान आहे, मग 3 फेरेचं मैदान कधी? तर मित्रांनो, 3 फेरेचं मैदान जानेवारी फेब्रुवारीमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. रुत्समय हिंद केसरी 3 फेरेचं मैदान जानेवारी फेब्रुवारीमध्ये. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये 3 फेरेचं मैदान आपल्याला हे बघायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हा सेकंड घाट मैदान म्हणजे काय. मुंबई, पुणे, सांगली, सातारा किंवा मराठवाडा भाग येथील बऱ्याच बैलगाडाप्रेमींना हे नक्की मैदान माहिती नाही कसं असतो. पुणे भागातील सर्वांनाच माहिती आहे, कारण पुणे भागातील हे प्रसिद्ध मैदान आहे. तर आपण थोडक्यात जाणून घेऊया हे मैदान कसं होतं. तर मित्रांनो, हे मैदान असतं 4 बैलांचा. तर मित्रांनो, ह्या 4 बैलांच्या मैदानात नक्की कसं असते गट? तर मित्रांनो, आयोजकांनी एक नियम ठेवलेला असतो, ज्या गाड्या 12 सेकंदाच्या आत पळतील, 12 सेकंदाच्या आत आलेल्या असतील, त्या गाड्या सर्व सेमीसाठी पात्र होतील. तर मित्रांनो, अशा गाड्या मित्रांनो 80च्या वर सेमीसाठी पात्र होतात. 100 गाड्या किंवा 120 गाड्या सेमीसाठी पात्र होतात. म्हणजे गटाला नियम काय असतो, 12 सेकंदाच्या आत ज्या गाड्या येतील स्पीडने, त्या सेमीसाठी पात्र होतात. नंतर 120 किंवा 100 गाड्यांमधून फायनलसाठी गाड्या कशा काढल्या जातात, ते आयोजक ठरवतात की फायनलला 20 गाड्या किंवा 30 गाड्या घ्यायच्या. जर समजा 20 गाड्या घ्यायचं ठरवलं, तर टॉप ज्या स्पीडने पळणाऱ्या गाड्या असतात, टॉप 20, त्या गाड्या फायनलसाठी पात्र होतात. किंवा आयोजकांनी फायनलसाठी 30 गाड्यांचं ठरवलं, तर टॉप 30 गाड्या असतील त्या फायनलसाठी असतात. आणि टॉप 30 मधून जो जास्त कमी सेकंडमध्ये पळणारा टॉप गाडी असेल, तो थारचा मानकरी होईल. असं हे सेकंड घाट मैदान असतो. मित्रांनो, येत्या 29 सप्टेंबरला घोडागाडी, सिंगल घोडा स्पर्धा आणि जनरल बैलगाडी म्हणजे सेकंड घाट मैदान असं होणार आहे. आणि मित्रांनो, आपलं 3 फेरेचं मैदान असेल ते रुत्समय हिंद केसरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.